नमस्कार मित्रांनो, मी गोपाळ कुलकर्णी, माध्यम वृत्तमध्ये आपलं स्वागत आहे. किस्से निवडणुकीचे या मालिकेमध्ये आज आपण शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख, शिवसेनेचे म्हणजे एकनाथराव शिंदे यांच्या गटाचे ॲडव्होकेट बळवंतराव जाधव यांच्याशी बातचीत करणार आहोत. ॲडव्होकेट बळवंतराव जाधव हे ज्येष्ठ विधिज्ञ तर आहेत, परंतु अनेक सभा त्यांनी गाजवलेल्या आहेत. बापूसाहेब कालदासपासून विलासराव देशमुख अनेकांच्या सभेमध्ये त्यांनी भाषणं केलेली आहेत आणि त्यांची भाषणं देखील खूप गाजलेली आहेत. त्यांच्याजवळ किस्स्यांचा खजिनाच आहे. तर आज आपण त्यांच्या काही निवडक किस्स्या संदर्भात बातचीत करण्यासाठी आज त्यांच्याकडे आलो आहोत. नमस्कार, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. माध्यम वृत्तमध्ये आपलं स्वागत आहे. निवडणूक तर आता लोकसभेची संपलेली आहे, 4 जूनला निकाल येतोय. परंतु या अनुषंगाने आम्ही एक मालिका चालू केली हो, ज्याचं नाव आहे किस्से निवडणुकीचे. तर या किस्से निवडणुकीच्या मध्ये आपल्याला एक असं विस्मरणीय म्हणजे अविस्मरणीय असे किस्से एक दोन सांगा तुम्ही आमच्या प्रेक्षकांसाठी. त्यामध्ये म्हणजे बापूसाहेब कालदाजींच्या एका सभेमधील एक किस्सा देखील तुमच्याकडे खूप गाजलेला होता, तर त्या संदर्भात जरा आपण. नमस्कार. सुरुवातीला एक करेक्शन करतो, शिवसेना आमची गट वगैरे नाही, ती उद्धव बाळासाहेब ठाकरे अँड लिमिटेड कंपनी. निवडणूक आयोगानं आम्हाला शिवसेना म्हणून मान्यता दिलेली आहे, त्यामुळे आम्हाला शिंदेगट वगैरे म्हणायचं नाही, शिवसेना म्हणून. आपण केलेली मालिका समाजामध्ये निवडणुकीविषयी जागृती निर्माण करेल. जे लोकशाहीचं विकृतीकरण चाललेलं आहे, मला 1967 पासूनच्या इलेक्शन चांगल्या आठवतात. 1967 या ठिकाणी बापू काळदाते आणि सर यांची निवडणूक आहे. नवखे बापू काळदाते फक्त भाषण आणि एक सहकार सम्राट, कार्यकुशल निष्कलंक केशवराव सोनवणे, ज्यांनी मांजरा धरण धनेगावचं धरण केलं, ज्यांनी डाटा फॅक्टरी केली, ज्यांनी पेरणा कारखाना केला, ज्यांनी किल्लारी कारखाना केला, ज्यांनी सुदगिरणी केली, लातूरचा सुरुवातीला चेहरा मोहरा बदलण्याचं काम जर कोण केलं असेल तर सहकार महर्षी केशवराव सोनवणे केलं. पण आत्ता सांगितलं किस्से निवडणुकी फक्त आणि फक्त वक्तृत्वावर अफवावर ती निवडणूक गाजली. केशवराव सोनवणे काम करत होते पण वक्ते नव्हते. आणि मग जे म्हणतात की बोलणाऱ्याच्या बरबडा ऐकतो, न बोलणाऱ्याचा घोर सुद्धा ऐकला जात नाही, ते 67 इलेक्शनमध्ये बघायला मिळाला मला. आणि मग किस्से असे झाले, बापू काळदाते असं अफवा पसरायची, केशवराव तुमच्या प्रत्येक गाडीत माझी 2 माणसं, ती माणसं एकमेकांकडे संशयाने बघायची, कोण आहेत काय नाही, कोण आहेत नाही, आणि तशी परिस्थिती निर्माण झाली होती. आणि बापूराव काळदाते सकाळी फक्त वक्ता निवडून आले आणि खऱ्या अर्थानं तिथं जसं शिवराज पाटील पडल्यामुळं लातूरचं पंतप्रधान पद गेलं, तसं केशवराव पडल्यामुळं आमचं 72 त्या काळाचं मुख्यमंत्री पद गेलं, जशी लातूरची अवस्था. पण त्या काळात मी निवडणुकीमध्ये पाहिलं की लोकांची कार्यकर्त्याची पक्षासाठी निष्ठा होती, ध्येयासाठी लोक कामं करायची, ध्येयासमोर ठेवून काम करायचे. मला आठवते की माझ्या वडिलांना केशवराव प्रचारात करताना जीप दिली होती, प्रचाराची हँडलच्या जीपा होत्या. केशवराव सोनवणेकडे 4 जीपा आणि बापू काळदातेकडे 1 जीप, लोक सायकलवर फिरत होते त्या काळामध्ये प्रचार. आज जर पाहिलं कार्यकर्ते इनोव्हाशिवाय फिरायला तयार नाही. त्या काळामध्ये भाकरी घरच्या घेऊन माझे वडील प्रचाराला जायचे 5-6. आज लोक प्रचार केल्यावर धाऱ्याशिवाय थांबत नाही. हे वरचेवर लोकशाही 70 वर्षात आम्ही सुधारलो कमी बोललो हेच करत नाही, त्या लोकशाहीचं विकृतीकरण चालू आहे. तेच किस्सा 95 झाला. फक्त अफवावर आम्ही विलासराव दाखवला, अफवा ही वातावरण निर्मिती अशी झाली. विलासरावच्या काही लोकांनी त्या काळामध्ये ही गोष्ट मान्यच करावं लागेल की विलासरावच्या काही लोकांनी त्या काळामध्ये ज्या पद्धतीनं खाल्ल्या कार्यकर्त्याशी वागले आणि बदनामी केली, पण त्यांचे जे फॉलोअर्स होते बदनामी केली,
आणि त्याचे परिणाम विलासरावला भोगले. स्वतः विलासरावने हे कबूल केलं, स्वतः विलासरावने हे कबूल केलं की रोग मशिला आणि इंजेक्शन पकालीला. त्यातले दोन तीन किस्से म्हणजे आम्ही विलासरावसाठी मामुली शब्द काढला. आम्ही विलासरावसाठी आजकालच्या पिढीला मामुली बद्दल जास्त माहिती नाही, त्या थोडं विश्लेषण करून तुम्ही मामुली हे करावं. काय झालं होत, दुसरा विरोध सुरू झाला, विरोध सुरू झाला आणि लोकांनी चर्चा सुरू केली की जरा ह्यावेळेस साहेब जरा विरोध दिसायला लागलाय. आणि सहज विलासरावने आहे पण मामुली विरोध आहे. एक शकील पटेल नावाचे कार्यकर्ते होते जनता दलाचे, आम्ही दोघं चौघं बसलो होतो. वकील साहेब वैसा नाही, मामुली सीधा नाही बोलावून, मामुली बोलतो मारवाडी मुसलमान लिंगायत विरोध आहे असा बोला. मी तो मुद्दा पकडला आणि डायरेक्ट भाषणामध्ये त्याचं हे केलं की ह्यानी मामुली म्हणजे मारवाडी मुसलमान लिंगायत असं म्हणायला लागलेली आहे. ते एवढं गाजलं त्या पद्धतीनं सगळ्या ह्याच्यामध्ये मामुली दोन तीन किस्से त्याच्यामध्ये होते. उगच काहीतरी अफवा बबरावून काढे, रिपटो होती थोडी दिलीपुरामध्ये वगैरे थोडी रिपटो होती त्यांची गडबाजी आज होतीच, पण आम्हाला ते गडबाजी लोकात सकाळी अफवा सोडायची. त्याच्यामध्ये माझे मित्र प्रकाश पाठक मी सकाळी सहज म्हणालो भांडणं झाले आज दिलीपुरावचे खडा देंगी झाली असं म्हणून मी प्रचाराला गेलो. संध्याकाळी लोक येऊन सांगले सुनिके होती सख्या अभोजवरी येतो तिसके मार एकच बघून काढतो. म्हणजे सकाळी आपण बघितलेला एक साप जर सांगितला तर संध्याकाळी लोक त्याला एवढा म्हणून सांगतात. नेमकाच प्रकार त्या काळात दिलीपरावच्या बायकोची आणि विलासरावच्या बायकोचे भांडणं झाले म्हणलं लोक बॅग भरून गेली असं सुरू केले. लोक अफवा वाढायला लागल्या आणि खरंच सांगतो त्या काळात विलासरावच्या काही चुका म्हणजे व्यक्तिगत झाल्या नव्हत्या पण त्यांच्या कार्यकर्त्याच्या केल्याच्या चुकीची शिक्षा त्यांना भोगावं लागली आणि ती लातूर नाही भोग. असे इलेक्शन होतात, इलेक्शन जे अफवा अशा गोष्टीवर होण्यापेक्षा आताही ज्या पद्धतीने एक अफवा सुटली घटना बदलणार कुणाचा बाप आला तरी इथली घटना बदलू शकत, 405 झाले तरी घटना बदलू शकत. घटनेमध्ये अमेंडमेंट होऊ शकतात काळामध्ये, जसा काळ आहे जशी गरज आहे तशा अमेंडमेंट, तशा तर 70-80 आतापर्यंत कित्येक अमेंडमेंट झालेले अमेंडमेंट होऊ शकतात. परंतु या प्रकारची अफवा टाकत राहणं मग कधी संपूर्ण कर्जमाफी म्हणायचं कधी आणखी काही म्हणायचं आणि लोकांकडनं मतं घ्यायचे पुन्हा मात्र त्याची अंमलबजावणी करायची नाही असे अनेक प्रकार होतात. लोकांनी इलेक्शन हे माझं स्वतःच भविष्य घडवणारे लोक आहे, ही लोकशाहीमध्ये मला दिलेलं बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले हत्यार आहे आणि हत्यारातून निवडणारा माझा प्रतिनिधी हा माझा नौकर आहे. पण त्याच्याकडनं मला उद्या माझ्या महाराष्ट्राचे माझ्या लातूरचे माझ्या महाराष्ट्राचे माझ्या देशाचे हे प्रश्न सोडून घ्यायचे म्हणून मी त्यांना निवडून देतोय या भावनेतून लोकांनी मतदान करायला पाहिजे. पण लोक जाती बघू लागले, धर्म बघायला लागले, मुस्लिम खत्रे म्हणून मतं घेते. कारण जेव्हा पेशव्यांनी आटकेपार झेंडे लावले दिल्लीचं तख्त पशव्यांनी पडलं तेव्हाही मुसलमान होतेच ना, कधी मुसलमान खत्रे मे ना हिंदू खत्रे मे. पण हे इलेक्शनसाठी कार्ड वापरलं जातं अशा प्रकारचे किस्से आजकाल. आता तर तुमचे सोशल मीडिया इतका पॉवरफुल झाला आहे, कोण काय टाकलं कोण काय बोलत आणि त्याचे काय होतील. राहुल गांधींना खटाखट 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 पैसे टाकून दिले असे प्रकार होऊ लागले. हे लोक फसवे आहेत, अशा पद्धतीनं फसव राजकारण चालू आहे आणि लोक त्याला बळी पडत आहेत लोकांनी. आणि माझं तर आता 60 वर्षात असं मत झालंय की आमची लोकशाही वरचेवर विकृत स्वरूपाकडे निघाली. जी यशवंतरावच्या सभेला वसंतदादाच्या सभेला बापूदादाच्या सभेला विरोधी पक्षाच्या सभेला लोक स्वतःच्या गाड्या घेऊन आलेले मी बघितले. आज पंतप्रधानाच्या सभेला सुद्धा माणसं आणावे लागतात रोजांना. ही लोकशाहीची या देशामध्ये चाललेली विकृत पीछ आहे आणि त्यामुळं आणि जोपर्यंत लोक सुधारणार नाही तोपर्यंत चांगलं नेतृत्व निर्माण. लोक म्हणतात की नेते बिघडले, नेते म्हणतात की लोक बिघडले, त्यांनी आम्हाला सभेला यायला पैसे मागू लागले, आज आम्ही पैसे देणार उद्या पैसे कमी ना. हे जे दुष्ट चक्र चालू आहे, पैसा संपत्तीतून पैसा, पैशातून संपत्ती,
हे दुष्टचक्र जर थांबवायचं असेल तर लोकांनी विचारपूर्वक आपला माणूस निवडून देणं गरजेचं आहे असं मला वाटतं. हो, विलासराव देशमुख यांच्या विरोधामध्ये त्यावेळेस जनता दलातर्फे शिवाजीराव कवेकर उभारले गेले, तर त्यांना निवडून आणण्याच्या फार मोठी तुम्ही धुरा सांभाळली होती तुमच्या एक खातीर तंबू तुम्ही हे केलं होतं आणि ते थर्डे भाषणं व्हायची त्यावेळेस तुम्ही सभा गाजवायचा किंवा मांद्रा साखर कारखान्याची निवडणूक झाली त्यामध्ये देखील तुमचे अनेक भाषणं गाजलेली आहेत, तर काही यातील आठवणी किस्से काय आहेत का? कसं होते ते विनोद होते. हे कसे करतात माणसाचं सिलेक्शन कसं करतात? म्हणून मी एक किस्सा तयार करतो, खरं सांग का, 95 तिकीटच मला होतं, मी स्वतः कवेकरला दिलं पण ते असं वाटतील असं मला वाटलं नव्हतं. मग ते किस्से आम्ही एक किस्सा सांगतो आता, ते गोष्ट रिपीट करू नये. आता ते आमदार झाले, पंचायत समितीचे सभापती त्या काळामध्ये वैजनाथ शिंदे निवडून आले होते ना आबासाहेब आले, पण आबासाहेब दिलीपरावच्या एकदम जवळचे खास असल्यामुळं वैजनाथराव टाळून त्यांनी आबासाहेबाला केलं, आम्ही त्याचं राजकीय भांडवण करायचा प्रयत्न केला. मग मी किस्सा तयार केला एक, मी सांगायचं तुम्हाला माहित आहे का कसं सिलेक्शन झालं आबासाहेबाचं? नाही साहेब सांगा सांगा. हा म्हणलं देशमुख असं सिलेक्शन करते, दिलीपराव म्हणले इंटरव्ह्यू घेतो एक पूर्व भागाचा एक पंचवी भागाचा, उद्या इंटरव्ह्यूला या म्हणले. वैजनाथ गेला पहिलं बंगल्यावर अशा त्याच्या अंगावर सोडलं कुत्र देशमुख आणि तू भुगायला लागला तर हाड हाड तुझ्या मायला हाड म्हणलं आणि वरूनच सांगितलं दिलीपराव मी झाला इंटरव्ह्यू जाऊ म्हणून. पुन्हा दिलीप आबासाहेबाला बोलू, आबासाहेबाच्या अंगावर सोडलं कुत्र त्यांना हाड साहेब मी तुमचा वाड्यावर रोज येतो की मला कसं भुकलाला साहेब हाड साहेब म्हणला वरून सांगितले म्हणजे सिलेक्ट जावा. हा किस्सा एवढा गाजला त्या काळामध्ये लोक साहेब ते ह्याचं सांगा की गव्हाचं सांगा की तांदळाचं सांगा की असं लोक खालून म्हणायचे, लोकांना करमणूक होती पण ही काही तत्वाची लढाई नव्हती, लोक खुश करणं आणि केलं आणि त्याची या पद्धतीनं ते निवडणुका झाल्याही. आता परवा ते काहीतरी विसंवाद झाला असेल अमित शहा आणि व्यंकट बेजवे तेव्हा त्यांच्याकडे होते, त्यांनी काय ते समजवण्याचा प्रयत्न केला की साहेब ही चुका आहे ती चुका आहे विलासराव होते माझ्या मते किंवा नव्हते बिल्ला गावून गावाला निघाले त्यांनी ऐकून घेतलं आणि गाडी थांबवली मागायला गाडी कसं म्हणतो झालं माझ्या आराम करतो सगळी कळाली आम्हाला बातमी. आम्ही माहिती आहे का तुम्हाला दोघाला गाडीच्या खाली उतरवले भीडच्या पुढे पाठी लावली आहे म्हणलं कहा जाता है यहाँ विलासराव देशमुख का बच्चा अमित देशमुख ने वैजनाथ शिंदे और व्यंकट बेजवे को गाडी से नीचे उतारा था. त्यांनी विचार त्यांनी सांगितलं वेगळ्या भाषेत, आम्ही ते राजकीय त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतो होत राहत राजकारण ते किस्से तेही खोटं बोलते. आता तुम्ही गेल्या 5 वर्षाखाली अमित रावचं भाषण बघा काढून पुढल्या 2 महिन्यामध्ये नळ तयार ठेवा उजनीचं पाणी आणतो तुट्ट्या तयार ठेवा नाही तर तुट्टीनं पाणी जाईल वाहून जाईल कुठं आली तुट्टी कुठं आहे नळ कुठं आहे काय ते इलेक्शनमध्ये जे बोलायचं ते किस्से असतात ते करतात त्यांच्या बाजूनं होतात आमच्या बाजूनं होतात मांजराच्या बाबतीत होतात नगरपालिकेच्या निवडणुका महानगरपालिकेच्या निवडणुका वगैरे होतात. दिलीपराव एकदा म्हणले बेंगलोर बनवतो कुणी म्हणले शांघाय बनवतो कसलं बेंगलोर आणि कसलं काय बोलणं इलेक्शनमध्ये सगळं कचऱ्याचं राज्यही आत्ता आहे आणि ह्याला सगळी जबाबदार पालकमंत्री म्हणून इथे करते म्हणून देशमुख आणि देशमुख फॅमिली जिम्मेदार आहे. हो, तुम्ही त्यावेळेस भाषणामध्ये एक फार किस्सा सांगायचा ते खूप गाजला नकट धाकटाने तुटकर म्हणून आता ते त्या काळामध्ये मला ते शोभलं आज मला ते बोलणं शोभत नाही आणि मी ते म्हणणार नाही. ते कुणाला उद्देशून म्हणत होतात आम्हाला माहिती आहे ते मी ते बोललो त्या काळामध्ये आज त्याला 25-27 वर्ष झाले त्या काळात ते शोभलंही त्या काळात लोकांना आवडलंही आज माझ्या वयाकडे पाहता शारीरिक व्यंगावर बोलू नये असं मला वाटतं. धन्यवाद.